माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरं म्हणजे मार्गदर्शन करणारी माणसं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार करतो, कारण की तुम्ही जिनियससारखा एक युनिक प्रोग्राम निवडला त्याकरिता. पण मित्रांनो, नुसतं निवडून भागत नाही तर तसं वागावं लागतं आणि करावं लागतं. तुम्ही ज्या उद्देशानं जिनियसकडे बघताय तो उद्देश तुमचा 100% सक्सेस होणार, त्यामधून 100% तुम्हाला फायदा मिळणार. पण तेव्हाच, कारण की असं म्हणतात, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. पण आज काय तर पुस्तक वाचण्याचा कंटाळा, पेपर सोडवण्याचा कंटाळा, पण मोबाईल बघण्याचा कंटाळा नाही, है ना. मग त्या माध्यमानं असं म्हटलं जातं की तुम्हाला आज ज्या गोष्टीचा कंटाळा येतो ती गोष्ट करावी लागेल. कारण मित्रांनो, ज्या गोष्टीचा कंटाळा येत असेल ती गोष्ट जर तुम्ही सातत्यानं करत असाल तर तुम्हाला आयुष्यात ते मिळेल जे तुम्हाला हवं आहे. लक्षात घ्या, आम्ही तुमच्या घरच्या अभ्यासाकरता पेपरच का निवडले, कारण तुमचं या वर्षाचं अंतिम ध्येय ही परीक्षा आहे. आता परीक्षा कशाची आहे? तर परीक्षा आपली पेपर देण्याची आहे. मग परीक्षा जर पेपर देण्याची असेल, परीक्षा जर पेपर सोडवण्याची असेल, तर तुम्हाला प्रॅक्टिसही वर्षभर पेपर सोडवण्याची करावी लागेल. म्हणजे शर्यत जर धावण्याची असेल तर प्रॅक्टिस किंवा सराव सुद्धा हा धावण्याचाच करावा लागतो, आणि तेव्हा आपल्याला यशस्वीता मिळू शकते. मित्रांनो, हे नुसतं पेपर नाही तर पेपरच्या माध्यमानं तुम्हाला मिळालेली एक संधी आहे, एक तुमच्या हातात मिळालेला एक परीस आहे की ज्याचं तुम्ही सोनं करू शकता. मित्रांनो, या पेपरमध्ये जवळपास गेसिंग पेपरच आहेत असं गृहीत पकडा, कारण की आजही आपल्याला बोर्डामध्ये 80% हा लिखाणाचाच भाग आहे, त्यामुळे तुमच्याकरता ही नामी संधी आहे. मित्रांनो बघा, चांगला विद्यार्थी हा दिवसातून साधारणतः एक पेपर सोडवू शकतो, आणि ठरवलंच नाहीच जमलं तर 2 दिवसात एक पेपर, आणि नाहीच जमलं तर 3 दिवसात एक पेपर, आणि नाहीच जमलं तर शनिवार रविवारी एक पेपर तो नक्कीच सोडवू शकतो. याच्या अनुषंगानं मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगेल की नुसतं हे पेपर सोडवणे नाही तर या पेपरच्या माध्यमाने तुमचं वाचन समृद्ध करणं, तुमचं लिखाण समृद्ध करणं, तुमचा लिखाणाचा वेग वाढवणं, तुमचं लिखाण आकर्षक बनवणं, आणि तुमच्या चुका नेमका तुमच्या कुठं होत आहेत हे तुम्हाला दाखवणं, म्हणजे असं म्हणता येईल की 1 काम आणि 5 दाम. कारणं सांगतो, सबबी सांगतो, मला वेळच मिळत नाही, माझा शेड्यूल पॅक आहे, मी वेळ काढू कसा. मित्रांनो, ही कारणं सांगणं बंद करा, कारण की कारणं सांगणारे यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे कधी कारणं सांगत नाही. धन्यवाद.